संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरुणांची फसवणूक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला आहे. ही योजना 1974 पासून महाराष्ट्रात सुरू आहे. सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण हे पहिल्यापासूनच आहे. या योजनेमध्ये नवीन काहीही नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना आठवते लाडका भाऊ लाडकी बहीण, प्रत्यक्षात या योजना मात्र जुन्याच आहेत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पाहूयात ते पुढे काय म्हणाले ते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे. ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे. आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे. याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना 6 महिने प्रशिक्षण, नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं. नवीन काही नाही. त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कौशल्य विकासमधून 55,000 लोकांना रोजगार, त्याचं काय झालं? थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे. ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या नावानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं हे केली. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करेल की या योजनेला फसू नका. आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवते लाडका भाऊ लाडकी बहीण, प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे. आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध नाही. सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करत आहे आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत आहे.